तुमचा फोटोग्राफीचा व्यवसाय वाढावा व तुम्हाला फोटोग्राफीच्या विविध विषयांची माहिती मिळावी ह्यासाठी कॅमझ्या.com ने हे नवीन चॅनल चालू केले आहे. तुम्ही हे लाईक करा व सबस्क्राईबही करा. सबस्क्राईब केल्याने तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील व त्यामुळे तुमचं फोटोग्राफीचं नॉलेज वाढेल. आणि हो, तुम्ही कॉमेंट टाकायलाही विसरू नका. त्याच्यानंतर समजा पुढचं आहे चॅनल, तर हा चॅनल काय प्रकार असतो? तर आपल्या लेयर चॅनल पाहत आपण जेव्हा पहिल्यांदा स्टार्टिंगला वेगळे काढले तर चॅनल काय करतं? तर समजा ही एखादी इमेज आहे, तर ही जेव्हा चॅनलवरती क्लिक केलं तुम्हाला RGB च्या वेळेला मूटुल्ला आहे तुम्ही RGB च्या वेळेला तुम्हाला ही RGB दिसते, पण मी नुसतं रेड दाबलं तर त्याचा रेड आपल्याला दाखवला जातो, इथे ग्रीन दाखवला जातो आणि इथे ब्ल्यू दाखवला जातो. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये रेड जास्त आहे, ग्रीन जास्त आहे का ब्ल्यू जास्त आहे ती गोष्ट कळते. जर तुम्ही नीट बघाला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जो कलर जास्त आहे तो त्या ह्याच्याने दिसतोय, बरोबर आहे. तर रेड, ग्रीन आणि ब्ल्यू हे चॅनलमुळे आपल्याला RGB दिसतंय, बरोबर आहे. मी कंट्रोल दाबून समजा ग्रीनवरती क्लिक केलं तर मला ग्रीन गायब झालेला आहे, रेड आणि ब्ल्यू ह्या कलर उरलेला आहे. समजा कंट्रोल दाबून मी रेडवरती क्लिक केलं, आता बघा फक्त हे बघा हे आता सगळे ऑन आहेत. कंट्रोल दाबून मी रेडवरती क्लिक करतो तर ह्यातला रेड गायब झालेला आहे. सिमिलरली मी कंट्रोल दाबून ब्ल्यूवरती क्लिक करतो तर ह्यातला ब्ल्यू गायब झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्या बघू शकता. तसंच इकडे राईट क्लिक केल्यानं तुम्हाला इकडे स्प्लिट चॅनल म्हणून एक ऑप्शन आहे. स्प्लिट केलं तर काय होतं? तर तुम्हाला ह्याचे वेगवेगळे RGB मिळालेले आहेत. हे बघा इथे जर वरती बघितलं तर रेड हा रेडचा चॅनल आहे, नो दाबतो मी. इथे ग्रीन चॅनल आहे, मी सेव नको म्हणून सांगतोय. सिमिलरली हा ब्ल्यू, हे बघा इथे ग्रे दिसतंय, ग्रेची शेड आहे आणि ते नो दाबतोय. म्हणजे मी एखादी इमेज उघडली, समजा ही इमेज उघडली तर इथे वरती रेग्युलरली RGB 8 दिसते, हे बघा इथे RGB 8 दिसते. पण मी जेव्हा हे चॅनल स्प्लिट करतो तेव्हा तुम्हाला दिसेल इथे दर ठिकाणी ग्रे 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 दिसतोय आणि रेड, ग्रीन, ब्ल्यूचा ग्रे व्हॅल्यू आपल्याला कळते असा त्याचा अर्थ आहे. स्प्लिट चॅनल केलेला आहे तेव्हा आपल्याला या गोष्टी कळतात. फोटोग्राफीच्या प्रत्येक विषयाची सखोल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॅमझ्या.com ला भेट द्या आणि आपल्या मातृभाषेमध्ये कधीही कुठेही व्हिडिओ बघून फोटोग्राफीमध्ये यश मिळवा. चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयाबद्दल माहिती पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा.